रोप लावण्यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींची नावं सांगू शकाल का तुम्ही रोप लावण्यासाठी आपल्याला मातीचे भांडे म्हणजे कुंडी मृदा म्हणजे माती पाणी आणि जे लावायचे आहे त्या झाडाचे रोप यांची आवश्यकता असते मृदा म्हणजे माती मातीशिवाय झाड उगवेल का बऱ्याच झाडांना मृदा म्हणजे माती लागते मृदा आपल्यासाठीही खूप महत्वाची आहे माशांना माणसं किंवा बगळे खातात शेवळ छोटे मासे खातात छोट्या माशांना मोठे मासे खातात मोठ्या माशांना मगरी खातात ही अन्नसाखळी आहे वनस्पती व फळं खाणाऱ्यांना शाकाहारी म्हणतात मांस मासे खाणाऱ्यांना मांसाहारी म्हणतात दोन्ही प्रकारचे अन्न खाणाऱ्यांना सर्वभक्षक म्हणतात हे सर्वजण प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात बहुतेक सर्व वनस्पतींना वाढीसाठी मृदेची आवश्यकता असते शैवाल व जलपर्णी मात्र मृदेशिवाय वाढतात आता आपण मृदेचा अभ्यास करूया मृदा हा नैसर्गिक स्रोत म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात वरचा थर होय या थरात असेंद्रिय किंवा सेंद्रिय पदार्थ खनिज वायू तसंच पाणी असतं आता मृदेचे निरीक्षण करूया मृदेचे नीट निरीक्षण केले तर त्यात विविध आकाराचे कण दिसतात अ रेताड मृदा जेव्हा मृदेत वाळूचे कण जास्त प्रमाणात असतात किंवा ते जास्त मोठे असतात तेव्हा त्या मृदेला रेताड मृदा म्हणतात अशा मृदेतून पाणी पटकन वाहून जातं साठून राहत नाही याला पाण्याचा निचरा होणं असं म्हणतात रेताड मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता किंवा शक्ती नसते झाडांना किंवा वनस्पतींना आवश्यक असलेली पोषक द्रव्य मृदेतील पाण्यात विरघळतात ती मुळांमार्फत शोषून घेतली जातात रेताड मृदा पाणी धरून ठेवू शकत नाही त्यामुळे अशी मृदा झाडांना अन्नद्रव्य पुरवू शकत नाही ती कमी सुपीक असते ती सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाची म्हणजे वाळूची बनलेली असते ही मृदा मशागत करण्यासाठी म्हणजेच नांगरून पेरणी करण्यासाठी सोपी असते ब पोयटा मृदा मृदेचा दुसरा प्रकार म्हणजे पोयटा मृदा पोयटा मृदेतील कणांचा आकार मध्यम असतो म्हणजेच रेताळ मृदेपेक्षा छोटा पण चिकण मृदेपेक्षा मोठा असतो यात खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असतात उदाहरणार्थ पानं मृत प्राण्यांचे अवशेष आणि सूक्ष्म जीव असतात रेताड जमिनीपेक्षा या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते मात्र चिकण मृदेपेक्षा कमी असते रेताड जमिनीपेक्षा अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते रेताड जमिनी एवढी पोळटा मृदेची मशागत करणं सोपं नसतं तिला गाळाची मृदा असेही म्हणतात क चिकण मृदा मृदेचा तिसरा प्रकार म्हणजे चिकण मृदा या मृदेमध्ये मातीचे सूक्ष्मकण सर्वाधिक असतात या सूक्ष्म कणांचं प्रमाण या मृदेत सर्वाधिक असते चिकण मातीच्या कणांना स्पर्श केला हात लावला तर ते गुळगुळीत लागतात मऊ लागतात चिकण मातीमध्ये रेताड आणि पोळटा मृदेच्या तुलनेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते त्यामुळे झाडांना जास्त अन्नद्रव्य पुरवू शकते ही मृदायुक्त जमीन मशागत करण्यास जड म्हणजे अवघड असते आता वेगवेगळ्या ठिकाणच्या मृदा गोळा करा त्यांच्या रंगाचं निरीक्षण करा अनेक तसेच मृदेतील घटकांचा परिणाम म्हणून मातीला वैशिष्ट्यपूर्ण किंवा विशिष्ट रंग प्राप्त होतो त्यामुळेच मृदा विविध रंगाची असू शकते उदाहरणार्थ काळी लाल पिवळी राखाडी इत्यादी कोकणामधील मातीचा रंग कोणता आहे तो लाल असतो का बरं या मातीत अनेक लोहाची संयुग असतात त्यांचा रंग लाल असतो त्यामुळे या मातीचा रंग लाल असतो मृदेत असणारे सेंद्रिय घटक लोह चुना असे रासायनिक पदार्थ यावर मृदेचा रंग कोणता असेल मृदेचा पोत कोणता असेल ते ठरतं होत म्हणजे मृदा रेताड असणं की चिकण असणं किंवा पोयटा प्रकारची असणं मृदेच्या रंगामुळे मृदेचे अनेक गुणधर्म कळतात मृदेच्या रंगावरून तिचा कस कसा असेल म्हणजेच मृदेत वनस्पती किती चांगल्या प्रमाणात उगवतील हे ठरतं म्हणजे जमिनीची सुपिकता ठरते मृदेतून पाण्याचा निचरा कसा होईल किंवा ती पाणी किती धरून ठेवू शकेल हे सुद्धा समजते मृदेची रचना मृदेची रचना तिच्या कणांच्या रचनेनुसार किंवा आकारावर अवलंबून असते मृदेतील कणांची रचना कशी आहे कण कसे आहेत किती जवळ किंवा किती दूर आहेत किंवा कणांचा आकार कसा आहे त्यानुसार मृदेची रचना ठरते उष्णता वारा पाऊस यांचा खडकांवर परिणाम होतो त्यामुळे खडक झिजतात त्यांचे छोटे छोटे तुकडे होतात या तुकड्यांचे पुढे आणखीन खूप लहान लहान कण होतात हे कण आणखीन लहानहून मृदा तयार होते मृदेची रचना चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपिकता अवलंबून असते मृदेची रचना चांगली असली तर वनस्पतींची योग्य वाढ होते मुळांना पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा होतो पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतींच्या मुळाची योग्य वाढ होऊन आपल्याला चांगले उत्पादन मिळते सारांश वनस्पतीच्या वाढीसाठी मृदा पाणी सूर्यप्रकाश यांची गरज असते अन्नसाखळीतील सर्वच घटक अन्नासाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात रेताड मृदा पोयटा मृदा आणि चिक्कण मृदा हे मृदेचे प्रकार आहेत अनेक प्रक्रियांमुळे व घटकांमुळे मृदेचा पोत व रंग ठरतो मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते पारिभाषिक शब्द मृदा अन्नसाखळी मशागत चिकण मृदा पोयटा मृदा रेताड मृदा अन्नद्रव्ये संयुगे पोत पाण्याचा निसरा मृदेची रचना सुपीकता